नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कुक विथ शुभांगी मराठी या माझ्या रेसिपी चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करते खीर। खीर तशी सर्वांनाच आवडते, परंतु कमी दुधामध्ये आणि झटपट जर बनणारी असेल तर मग त्याची गोष्टच काही वेगळी। तशीच खीर रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग बनवूया। यासाठी मी अर्धा लिटर दूध कढईमध्ये गरम करायला ठेवले। याला एक उकळी आल्यानंतर आपण अशा प्रकारे मध्ये मध्ये हलवत याला घट्ट करायचे। बाजूच्या साईडनं जे लागलेलं असतं ते काढून आपण कढईमध्ये टाकायचं। यामुळे दूध घट्टही होतं आणि याची चवही खूप छान लागते। अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवून आपण 5 मिनटं हे दूध व्यवस्थितरित्या घट्ट करून घेऊ। आता यामध्ये मी टाकते दुधावरची साय। आपल्या घरी जी दुधावरती साय येते ती ही 3 चमचे आहे। तुम्हाला जर टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। यामुळे झटपट खीर घट्टही होते आणि हिचा टेस्ट जी आहे ती खूप छान लागते। अशा पद्धतीने हलवत आपण याला अजून 1-2 मिनटं व्यवस्थितरित्या खाली लागू न देता हलवत हलवत थोडंसं घट्ट करून घेऊ। तुम्हाला खीर कितपत घट्ट हवी आहे यानुसार तुम्ही याला दुधाला घट्ट करून घेऊ शकता। मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवायचं आणि दूध घट्ट करून घ्यायचे। आता कमी दुधामध्ये मी सांगितले आहे त्यामुळे याला घट्ट बनवण्यासाठी मी वापरणार आहे, हे आहे आपल्या घरी जो भात असतो त्याला 3 चमचे भात घेतला मी। मिक्सरमध्ये थोडंसं दूध टाकून त्याची अशा प्रकारे पेस्ट केली। तर हे फक्त मी 4 चमचे ही पेस्ट टाकते। जसं मी सांगितलं तुम्हाला खीर कितपत घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही ही पेस्ट ॲड करू शकता। आणि ही खीर खाल्ल्यानंतर तुम्हाला असं कोणी म्हणणारही नाही की तुम्ही यामध्ये काही ॲड केलेलं आहे। एकदम दुधामध्ये व्यवस्थितरित्याही मिक्स होऊन खीर जशी नॉर्मली खीर बनते एकदम तशी स्वादिष्ट आणि झटपट ही खीर बनते। आता अशा प्रकारे हलवत आपण अजून 5 मिनटं ही खीर ठेवूया। तर तुम्ही पाहू शकता ही खीर बरीचशी घट्ट झालेली आहे, भाताची पेस्ट याच्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स झालेली आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे वेलदोड्याची पूड, बारीक केलेली वेलदोडी याच्यामध्ये टाकणार आहे। त्याचबरोबर यामध्ये मी टाकणार आहे बदामाचे काप। ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते यामध्ये टाकू शकतात। बदाम, काजू, मनुके, जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही यात ॲड करू शकतात। थोडासा खोबऱ्याचा खिजही टाकला तरी काहीच हरकत नाही, परंतु मी यामध्ये प्लेन बदाम टाकली आहे, बाकी मी काहीच टाकलेलं नाही आहे। तर फायनली याच्यावरती मी टाकणार आहे 1 चमचा साजूक तूप, कारण यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला नाही आहे। वरून तूप टाकल्यामुळे खिरीला एक प्रकारची वेगळी टेस्ट येते आणि शाईनही येते। वरतून खीर बघताच खाण्याची इच्छा होते, त्यामुळे एक वेळेस तुम्ही वरून तूप टाकून पहा। अशा पद्धतीने हलवत मी याला घट्ट केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं दूध बरंचसं कमी झालेलं आहे आणि खीर खूप घट्ट झालेली आहे। आता यात मी 4 चमचे साखर टाकते आहे। साखर तुम्हाला कितपत गोड हवे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता। साखर टाकून साखर विरघळेपर्यंत आता ही खीर आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायची, व्यवस्थितरित्या हलवायची आणि साखर विरघळली की एक उकळी आल्यानंतर आपली खीर तयार आहे। आता याला मी गॅस बंद करेल आणि एका बाऊलमध्ये काढून घेईल। तर गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे, चला तर मग बाऊलमध्ये काढूया। तर बाऊलमध्ये काढल्यानंतर मी वरतून थोडेसे केसरचे धागे टाकते। तुम्ही सुरुवातीलाही टाकू शकता, पण हे छान दिसण्यासाठी मी वरतून टाकली। तर रेडी आहे आपली झटपट खीर। आवडली तर शेअर करा।